नमस्कार, मी सोनाली. आपण पाहता जनादेश वृत्तवाणी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शिवसेना नगरसेवक श्रीकांत शेट्टी यांच्या प्रयत्नाने माहुल माडा कॉलनी येथे सुरू करण्यात आला नागरी कामांचा शुभारंभ. चेंबूरचे शिल्पकार नानाजी आचार्य यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय शरद भाऊ आचार्य प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित आंतरशालेय निबंध लेखन स्पर्धा बक्षीस समारंभ संपन्न. मुंबईसह राज्यभरात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा. नवी मुंबई सानपाडा येथेही साजरा करण्यात आला श्री दत्तांचा जन्मोत्सव. राष्ट्रवादी काँग्रेस युथच्या वतीने दत्त जयंती निमित्त चेंबूर येथे भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न. आणि राज्यभरात ईद ए मिलादुन नबी साजरी. अकोट शहरात काढण्यात आला ईद ए मिलादुन नबी निमित्त भव्य जुलूस. चेंबूरचे शिल्पकार नानाजी आचार्य यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय शरद भाऊ आचार्य स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने चेंबूरच्या सत्यभामा सभागृहात आंतरशालेय निबंध लेखन स्पर्धा बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मान्यवरांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. चेंबूरचे शिल्पकार देशभक्त स्वातंत्र्य सैनिक नारायण गजानन तथा नानाजी आचार्य यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वर्गीय शरद भाऊ आचार्य स्मृती प्रतिष्ठान, सुफला ट्रस्ट व चेंबूर सिटीजन फोरमच्या वतीने चेंबूरच्या सत्यभामा सभागृहात आंतरशालेय निबंध लेखन स्पर्धा बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरशालेय निबंध स्पर्धा 18 डिसेंबर रोजी घेण्यात आल्या. मराठी, हिंदी व इंग्लिश अशा विविध भाषांमधून विद्यार्थ्यांनी निबंध लिहिले होते. या स्पर्धेमध्ये 25 ते 30 शाळांचा सहभाग होता, तर तब्बल 500 ते 600 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असल्याचं मान्यवर शरद पाटील यांनी यावेळी सांगितले. असे स्पर्धक सगळे निन्या भाषातून असतात, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमधून आम्ही या लेखन स्पर्धा घेतो. गटवार स्पर्धा असतात आणि या स्पर्धामध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तमपैकी पारितोषिकं देऊन त्यांचा गौरव केला जातो. त्यांना पारितोषिकाबरोबर शील्डसुद्धा दिलं जातं आणि ते शील्ड ते जपून ठेवतात, प्रमाणपत्र दिलं जातं. आणि म्हणून या स्पर्धामध्ये प्रतिवर्षी भाग घेणारी संख्या अधिक आहे. यांना 600 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धामध्ये भाग घेतला. स्वर्गीय शरद भाऊ आचार्य स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचा आणि शाळांचा या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभतो. शरद आचार्य स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अशा शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देणाऱ्या स्पर्धा घेतल्या जातात. निबंध लेखन स्पर्धा या मुख्यतः असतात, ज्या लेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विचार समजतात. म्हणून सध्याच्या काळामध्ये आवश्यक असणारे असे विषय समाजापुढे ठेवून आणि समाजाला त्याबद्दल काय वाटते किंवा समाजाकडून, राजकीय नेत्यांकडून, समाज नेत्यांकडून समाजाच्या विद्यार्थ्यांच्या काय अपेक्षा आहेत ह्याकरता आम्ही या निबंध लेखन स्पर्धा घेतो. आणि यावर्षी त्या स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे. सध्या समाजात घडणाऱ्या विविध घटनांबद्दल विद्यार्थ्यांचे मत काय आहे हे समजून घेण्यासाठी निबंध स्पर्धा हा उत्तम प्लॅटफॉर्म असल्याचं वॉर्ड क्रमांक 147 नगरसेविका अंजली नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. याच्यातून विद्यार्थ्यांच्या मनातलं काय आहे ते आपल्याला विषयांतर उत्स्फूर्त जे लिहितात ते कळतं आणि मुलांचा विकास होतो. कुठेतरी आपण आता या स्पर्धेतून किंवा या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या निबंध परत चित्रकला या ज्या स्पर्धा मुलांमधून घेतो तर मुलांच्या मनात काय चाललं आहे, मुलांच्या विषयी का आता या समाजात ज्या गोष्टी घडतात तर त्याच्याविषयी त्यांचे मतं काय आहेत, भिन्न भिन्न मतं आपल्याला बघायला मिळतात. त्या पद्धतीने शिक्षकांना विद्यार्थ्यांबरोबर काम करण्याची एक संधी मिळते. आजचं युग हे इंटरनेटचं युग असल्याकारणाने अधिकतः विद्यार्थी हे कम्प्युटर, मोबाईल यामध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना जर त्या युगातून बाहेर काढायचं असेल तर अशा विविध स्पर्धांचे आयोजन करणे खूप गरजेचं असल्याचं वॉर्ड क्रमांक 146 नगरसेविका समृद्धी काते यांनी म्हटले. आज आपण जसं बघतो कम्प्युटर्स, मोबाईलमध्ये मुलं नेहमी बिझी असतात, त्या ह्याच्यातून त्या लोकांना लिहिणं, वाचन हे करायलाच भेटत नाही. जसं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला आमचे पॅरेंट्स फोर्सफुली कंपल्सरी अशा प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट करायला लावायचे. आता कसं कम्प्युटर आणि हे असं टायपिंगमध्ये जास्त इंटरेस्ट असतं, मुलांना लिखाण करत नाहीत. मग हे खूप चांगलं एक माध्यम आहे, त्यातून त्यांच्या मनातली जी त्या विषयाबद्दल भावना आहेत आणि मनात येणारे विचार आहेत ते लेखना स्वरूपात ते मांडू शकतात आणि खूप चांगला उपक्रम. विशेष म्हणजे या समारंभात भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करणारी तन्वी संगपाळ हिलाही गौरवण्यात आले. भरतनाट्यममध्ये मी वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं. मी यावर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आलेलं आहे. आम्ही चेन्नईला वेल्स युनिव्हर्सिटीमध्ये 4500 मुलं एकत्र एका वेळेस परफॉर्म केलेलं होतं. त्याबद्दल त्यांचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे इंटरनॅशनल सभासदांनी आमचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये टाकलं.
कॅमेरा वुमन सुचितासह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.